देखील उपस्थित आहेत आपल्या व्यासपीठावरती अमोलजी भावे साहेब देखील उपस्थित आहेत। या सर्व मान्यवरांचं आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत। सहा चेंडू आणि बनवायचे आहेत सहा धावा या मॅच मध्ये। सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झालाय कारण की 12 चेंडू आणि सहा धावा बनवायचे होत्या। नक्कीच, जो नुकताच रोशन सर मेडल षटक आला ना, तर बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणीचे अध्यक्ष नक्कीच सिद्धार्थदादा धुळे यांच्या वतीने 1000 रुपयाचा पारितोषिक त्या गोलंदाजाला आलेला आहे। क्या बात आहे, एटीएम ऑन केलेला आहे, ही खासियत आहे श्रीधर धुळे साहेबांची। आणि जितेंद्रसाठी 1000 रुपीज कॅश प्राइस। सहा चेंडू आणि बनवायचे सहा धावा। अजय येतोय गोलंदाजी मार्क वरती आणि स्ट्राईक केला फलंदाज स्वप्नील। यावी ड्राइव्ह करतायत डीप मध्ये फिल्डर आहेत, स्वीपर कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि एकाच धावीवरती समाधान मानव लागतंय। 5 चेंडू शिल्लक आहेत, 5 धावांची गरज। लो स्कोरिंग सामना आपण पाहतोय, 24 चेंडू आणि 24 धावा बनवायचे होत्या आणि शेवटच्या षटकापर्यंत सामना रंगताना आपण पाहतोय भडवल आणि धारोळ या दोन संघांमध्ये। 5 चेंडू आणि 5 धावांची गरज, सामना टाय झाला तर सुपर ओव्हर आहे। स्ट्रायकिंगला फलंदाज अविनाश आणि संघनायक आपण पाहतोय अजय जो गोलंदाजी करतोय या अंतिम षटकामध्ये। फार मोठी जिम्मेदारी आहे अजयच्या कांद्यावरती, ज्याप्रमाणे जितेंद्रने उल्लेखनीय कामगिरी केली, कौतुकास्पद कामगिरी केली आणि या मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक करून दिलं। या वेळी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे, झेलची शक्यता असेल। सुरेख झेल डिप्लाय, फलंदाज झाले बाद, बिग विकेट डाऊन। अविनाश बॅक टू द पवेलियन, 4 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 5 धावांची गरज। चार चेंडू शिल्लक आहेत आणि 5 धावांची गरज। न्यू बॅट्समन येतोय पंकज, आता मात्र आपण पाहू शकाल धारोळ टीमचे प्रेक्षक थोडीशी शांत होते, ते आता मात्र उत्साह करतायत, जल्लोष करतायत आणि झेल ड्रॉप केलाय। कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ। मिळते एक धावे चेंडूवर त्यांना धावसंख्या, एकने पुढे जाईल 20 धावा धावफलकावरती। इथल्या प्रेक्षकांनी विचार दिला देखील केला नसेल की सामने या स्थितीमध्ये येईल कारण की 12 चेंडू आणि बनवायचे होत्या 6 धावा आणि आता मात्र 3 चेंडू आणि 4 धावांची गरज। नक्कीच नक्कीच, आपण पाहिलं रोशन संते सर मॅच हा व्होल्टेज आहे। बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष सिद्धार्थदादा धुळे नक्कीच खेळाडूंना प्रोत्साहित करत असतात आणि या मागचा त्यांचा हाच उद्देश होता की अगोदर मेडल षटकला प्राइस लावला आणि आता कमबॅक करत असताना अजूनही काही पारितोषिकांची लय लूट केली जाईल। 3 बॉल 4 धावांची गरज, 3 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे, सामना टाय झाला तर सुपर ओव्हर। स्ट्राईक केला फलंदाज स्वप्नील, तो सलामीला आलाय, ड्राईव्ह केलाय अलॉंग द कार्पेट, चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने। एक धाव झाली पूर्ण, धावाची संधी असेल, 2 धावा कंप्लीट, गुड रनिंग बिटवीन द विकेट, धावसंख्या 22-22। 2 चेंडू शिल्लक आहेत, 2 धावांची गरज, अप्रतिम गोलंदाजी अजय करतोय या षटकामध्ये। चेसिंग कंपल्सरी आहे, सामना टाय झाला तर सुपर ओव्हर। चला उजव्या बाजूला जे प्रेक्षक आहेत रेलिंग वरती, एक मिनिट पंच थांबवायचा सामना, चेसिंग कंपल्सरी आहे, सुपर ओव्हर नाहीये बघा, चेसिंग कंपल्सरी आहे, तुम्हाला 2 धावा या कंपल्सरी बनवावे लागतील। 2 चेंडू आणि 2 धावांची गरज, फुल टॉस, चेंडू आहे ऑन साइडला, टर्न केलाय, एक धाव झाली पूर्ण, धावाची संधी असेल आणि फलंदाज झालाय बाद। सामना शेवटच्या चेंडूवरती आपण पाहतोय, 1 चेंडू शिल्लक आणि कंपल्सरी
एका धावेची गरज आहे, कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळे कंपल्सरी ही एक धाव बनवावी लागेल भडवल टीमला। नक्कीच वेळेच्या अभावी नक्कीच आयोजकांनी निर्णय घेतलाय की चेसिंग कंपल्सरी असेल आणि एक चेंडू आणि एका धावेची गरज नक्कीच वेळेची पाबंदी आहे आपल्यासाठी देखील, त्यामुळे आपण माईकचा आवाज देखील थोडासा कमी ठेवलेला आहे, त्यामुळे नक्कीच एक चेंडू आणि एका धावेची गरज आहे। प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना आपण पाहतोय, एक चेंडू आणि एका धावेची गरज। सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या, खास करून धारोळ टीम साठी जोरदार टाळ्या, ज्याप्रमाणे कम बॅक केलंय धारोळ संघाने। जर षटकार मारून सामना जिंकून दिला तर नक्कीच मिलन पाटील जे भडवलचे आहेत त्यांच्याकडून पारितोषिक आहे 500 रुपयांचं। एक हजार रुपयांचं पारितोषिक असेल षटकार मारून सामना जिंकून दिला आणि रोहन पाटील यांच्याकडून देखील 500 रुपयांचं पारितोषिक असेल। ही सुवर्ण संधी आहे स्वप्नीलला, एक चेंडू शिल्लक आहे, एका धावेची गरज सामना जिंकण्यासाठी। चेसिंग कंपल्सरी आहे त्यामुळे कंपल्सरी एक धाव बनवावी लागेल, एक चेंडू आणि एका धावेची गरज। एक चेंडू आणि एका धावेची गरज, क्या बात आहे, अप्रतिम सामना आपण पाहतोय। 12 चेंडू आणि 6 धाव बनवायच्या होत्या आणि शेवटच्या बॉल पर्यंत सामना रंगतोय। ड्राइव्ह केला आणि सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे भडवल संघाने। भडवल संघाचं हार्दिक अभिनंदन, हार्ड लक म्हणूया आपण धारोळ संघाला। जरी सामना भडवल संघाने जिंकला असेल परंतु इथल्या प्रेक्षकांची मन जिंकलेत धारोळ संघाने, धारोळ संघासाठी एकदा जोरदार टाळ्या। तर जितेंद्र शेंडे आपण या